अहो तुम्ही बघा तर नुसतं, जाग्यालाच गार झाली पाहिजे सगळी. आजपासून आपल्या गावात दारू बंदी आहे. गावचा हद्दीत एक थेंबही येता कामा नये. अचानकच जशी सुरू झाली तशी अचानकच बंद होणार. या गावात दारू बंद व्हायलाच पाहिजे. नाही पण एखादा बाहेरनच पिऊन आला तर मग काय करायचं? तर आपण त्यांना अडवायचं. बघा आता गावात कुणी काय प्यायचं काय खायचं हे सुद्धा हेच ठरवणार. काय दिवस आलेत तुमच्यावर? चांगले दिवस आल्यात. हे बघा, दारूमुळे कुटुंबाच्या कुटुंब बर्बाद व्हायला लागले. आता हे सगळं कुठे ना कुठे थांबायला पाहिजे का नाही गावात? अरे बाप रे, आता गावात काय होणार आणि काय नाही हे तू सांगणार होय? आम्ही सगळे सांगतोय. मी एकटा सांगतोय, दारू बंद होणार नाही. काय रे होय की नाही? अरे मी असताना कशाला घाबरतायस तुम्ही? दिसभर मर मर काम केल्यावर माणसाला एरंगळ नको आहे काय? मग घरी जाऊन आराम करा. दारू पिणं हा कसला विरंगुळा? ते तुमच्या दिराला विचारा की माझ्यापेक्षा फंटर होता तू पिण्यात. म्हणूनच सांगायला लागले. हे बघा, दारू लई वाईट. दारू मुळे डोसकं चालायचं बंद होतोय माणसाचं. आमचं नाही होत. आहे का? आमचं होत नाही. दारू चालू राहणार म्हणजे राहणार. नाही राहणार, ठरावच करणार आहे आम्ही. ती बाजारात कितीला मिळतोय ठराव? हे बघ, ठराव येतील आणि जातील बी, पण माझ्या बिझनेसच्या मध्ये कोणी यायचं नाही. अरे वैयक्तिक बिझनेस आहे माझा. अरे मग घरात पितच जा, गावात ऐकतोय का? गाव काय तुझ्या मालकीचं आहे काय? अरे मी बी या गावचाच आहे. मग जरा गावच्या भल्याचा विचार करा, गावातल्या लोकांच्या भल्याचा विचार करा. जमणार नाही. आणि बघा, तुम्ही मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. 12 गावचं पाणी प्यालोय मी. मग त्याला उत्तर कसं द्यायचं हे चांगलंच माहिती आहे मला. काय करणार? काय करणार? मारणार आहे. ए सुरजा, मारणार नाहीस काय? ये ये मारायला, ये मला, या. ए, ह्या गावात दारू चालणार नाही म्हणजे नाही. का चालणार नाही दारू? आम्ही म्हणतोय म्हणून चालणार नाही. तुम्हाला कोणी विचारते? तू विचारत नसशील पण आम्ही विचारतोय. या गावात दारूचा एक थेंब जरी आला ना तर गाठ आमच्याशी. अरे सुरजा, हे बायकांच्या आडनं का राजकारण करतायस? ये की जरा मरणासारखा भेड. या गावात मी बिझनेस करणार म्हणजे करणार. बघतोच कोण काय करताय ते. अरे पप्प्या, तुला लय गुरमे आहे रे. तुला बघितलंस काय कोल्हापुरी? ए बायकानो, चला गो, आता जावतोच तुला इंगा. हे बघा, हे असल्याला मी घाबरत नाही. परेश पाटील घाबरत नाही का? तुझी दारू कशी बंद? बस करा, घरी जाऊन भांडी कसं जा. ए, आता मला पळायला लावलंय. पण ह्यो परेश पाटील पळून जाणाऱ्यातला नाही आहे. नागाला डिवचलंय.
टाइम आला की कसा फणा काढतो ते बघा. जा सानाई जा. कसं पळले बघा ते. ए बाय तुम्हाला आता एकदा साकीत येतो. जर एक कुणी दारू प्याला बाप्या माणूस तर गाडव ना धिंड काढू आम्ही त्याची. नाही तर काय जरा जास्तच चाललंय. अरे तो दारू इतकं म्हणून काय झालंय. तुमचं पण चुकतंय की कशाला जात दारू ढोसायला. आजपासून गावात दारू बंद होणारच. हा अंजली वहिनी पहिलं पाऊल चांगलं पडलं बघ. हो इतनं पुढचं पाऊल भी चांगलं पडणार आहे. वाय वाय अंजली वहिनी जिंकणार. वा 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 सकाळ सकाळ गरम गरम चहा प्याला की नाही. जी काय तरतरी दी ना ती काय विचारू नका. अरे ते सकाळी पप्या पळून गेला की नाही त्यावेळी मला लई तरतरी आली बघ. काय पण म्हणा मला नाही वाटत आता तू वाटायला जाईल म्हणून. नाही 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 ते पप्या लईची वाट माणूस आहे ते. असं सहजासहजी हार मानणार नाही ते. उलट इथन पुढे आपल्याला लई सावध राहायला पाहिजे. येऊ द्या कळते काय सांगाल होते. नाही नाही काय पप्याच्या नादाला लागत नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा बघ हो आपल्याला भांडणं अजिबात करायची नाही. जे काय असेल ते शांतता मार्गाने. आणि गावातले सगळे लोक आपल्या सोबत असताना काळजी कसली. अहो गावातली सगळी सोबत होती म्हणून ते पप्या पळून गेले. वहिनी आपल्या पहिल्या मुद्द्याचं यश एक नंबर आहे बघा. वय 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 इथन पुढच्या मुद्द्याशी बाई असंच यश येणार बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. अंजली वहिनी अहो जवा पाहिजे तेव्हा सांगा की घरकाम सोडून येईन आम्ही. पण आता इलेक्शन झाल्याशिवाय मी तर काही गप्प बसणार नाही बघा. बर ते पुढचं काय. पुढे आता आपण गावात अजून काय काय अडचण आहे त्याचा विचार करूया. आणि आता आपण दारूबंदीचा प्रश्न जसा सोडवला तसे इतरही प्रश्न सोडवू. हा चालतंय सोडूयात की. आता मला बी लई हुरूप आलाय बघा. वहिनी आपल्याला आता ते चिन्ह आणि जनसंपर्क कार्यालय याचा जरा विचार करायला पाहिजे. भाऊजी आपल्या पहिल्या मुद्द्याला यश आलंय तर आपण त्याचं भांडवल नको करायला. आपण इथेही बोलू शकतोस की. म्हणजे कसं आहे कार्यालय असल्याशिवाय जनसंपर्क कसा होणार. इथे चाचे गाडीवर किती दिवस आपण भेटायचं. आपली एक हक्काची जागा असली पाहिजे. सध्या तरी आपण इथेच भेटू आणि नाहीतर गोठ्याकडची जागा आहे ते. चालते की. अहो गोठा तर गोठा. शेतकऱ्याच्या पॅनलला गोठ्याची कसली लाज. हो आता दुखावलेली लोक काही ना काही करणारच. गाफील राहून चालणार नाही. ते पप्या नाही शान काही ना काहीतरी करणार असते ते ना. वहिनी अहो ते पप्याच झालो पण आपला अजून एक विरोधक आहे त्याला इसरून चालायचं नाही. अहो तुमच्या जाऊ बाई माझी बायको काय करत असेल कुणास ठाऊक. या वहिनी. चंदे हा साडी बरी दिसते ना ग. एकदम बेस्ट आहे बघा. घरी बघायचं वाटतंय सा. खर श्रीमंतांना पुढारी का बनता येत नाही कुणास. पुढारी संत श्रीमंतच असते. फक्त गरीबासारखं धावायचं असते. अव जनतेची किती काळजी आहे हे वाटण्यासाठी. घ्या वहिनी
राणाभाऊजी अहो नेमकं कुठं आहे सभा? ठीक आहे इकडंच आहे. अहो पण इथं तर कोणच दिसणं झालंय की वहिनी मी सांगितलंय समदेश नाही येतील ते. होय पक्का ना? होय होय तुम्ही बसा की या या. हे ऍडजस्ट कर. खाली घे. हा बघा. हा बस बस. हॅलो 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 हॅलो. काहीसा कोणी बी न झालंय की हो? येतील येतील सांगितलंय मी. राणा भाऊजी अहो गायकवाडांच्या सुनांना असं चावडीवर वाट बघत बसणं शोभतय काय? अखुळ्या गत आम्ही नुसती वाटच बघत बसलोय. वहिनी हे धारा काढायचा टाइम झालाय ना ब. माणसं धारा काढत असणार आणि बायका ते स्वयंपाक करत असणार. झालं की लगेच येतील त्या. तुम्ही बसा बसा की. नमस्कार दादा. अहो या की या. आम्हाला काम आहे. अहो अहो ऐका तर वहिनी अहो तुम्ही काही काळजी करू नका येतील माणसं. तुम्ही बसा. अहो असं कसं? हे बघा राणा भाऊजी आम्ही तुम्हाला प्रचार प्रमुख म्हणून नेमले. तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट पार पाडा बरं. कशी काही येणार झालंय काय कळणं झालंय बघा. सांगाव तर समजेच नाही दिलाय. हा म्हणजे कामाच्या धानले ती इसरलं बी असत्याल म्हणा. राणा भाऊजी एक काम करशील. बोला की. जाऊन समद्यासनी परत बोलवून आणा. बोलवून वय वय काही बी करा पण माणसांना घेऊन या बरं. अहो खरं आमची पहिलीच सभा आणि पहिल्या सभेला एक बी माणूस नाही असला अपशकून व्हायला ना ग बघा. अहो आम्ही आम्ही अवघडातलं अवघड भाषण बी तयार केलंय हो. असं ना ग व्हायला. आता तुम्ही जाऊन बोलवून आणता काय? जावा की तेवढं. अरे आम्ही सांगत होतो लेट जाऊ लेट जाऊ पण तुझी आपली गडबड. आव ताईसाहेब ती सभा लई लेट झाली असती तर जेवण बी लई लेट झालं असतं म्हणून. अच्छा म्हणजे आमच्या सभेपेक्षा तुला खायचं पडलंय भाई. आव नाही मी तर तुमची पिए हाय पिए हाय म्हणल्यावरती मी समजा येळा आखल्या होत्या पण या सभेनं गोळ घातला. ते काही नाही सभेला माणसं आली नाहीत का नाही तर ठोकळ्याचं पद काढून पक्षात ना हाकलूनच लावतो का नाही बघ त्याला. त्याला काढून कसं चालल म्हणा. आम्ही तुझीच हकलपट्टी करतो. काय चूक केली हो? मजा ठोकळ्याकडनं माणसं जमा होऊ देत अशी देवाकडे प्रार्थना कर. देवा माझ्या ताईसाहेबांची सभा भरू दे रे बाबा. राणादासनी माणसं खाऊ दे रे बाबा. अशी प्रार्थना नाही नाक घासून तिकडे प्रार्थना कर जा. राज या ठिकाणी जमलेल्या शब्दा सोनंतीला गायकवाड वचन देतो. दादा फक्त 10 मिनिटं चला सभेला.
हो नाही रांदा, धारा काढायची वेळ आहे, काम सोडून कसं येऊ? आवयनीच तुम्ही सांगितलंय, मग त्यांना सभा घ्यायची, चला की? नाही रांदा, माफ करा. आहो दादा ऐका तर. तात्या, हो तात्या, जरा पाच मिनिट थांबेल चला की? नाही नाही, काम सोडून येत आहेत. अहो चला की वहिनी? नाही नाही. मावशी काका जरा सवयला चला की? वहिनींनी सभा घेतली नाही काय? बरं ठीक आहे चला. नमस्कार काका. नमस्कार. ते सभा ठेवले चला की? द्या येतो की उद्या. आज जाचं काम आहे, उद्या येतो. पण आज सभा ठेवले उद्या ढकला, उद्यावर ढकला की तुम्ही? आम्ही उद्या येतो. बरं बरं दादा, तुम्ही तरी चला. आज जरा शेतात काम आहे. ठीक आहे. सभा ठेवले येत काय? नाही बाबा, भाकरी तापायला येत. काय बी करून वहिनींची सभा झालीच पाहिजे. तर आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींना आम्ही सौ नंदिता गायकवाड वचन देतो की आम्ही या गावातल्या माणसांसाठी जीव तोडून मेहनत करू, आमचं रक्त आटवू, दिस रात्र मन लावून सेवा करू. आमच्या ताटातला घास तुम्हासनी भरवीन, सदा सर्व सकाळ आमच्या मनात तुमच्या कल्याणाचा विचार असल. एवढं बोलून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दौलतवाडी. तात्या काय वाजव की? अहो तात्या काय वाजव की? अहो भाषण संपलं, काय होतो की? काय बोलतो कळणार? कळत नाही. नाही काय ऐकू येत नाही मला? ऐकलं येत नाही. होय, ऑपरेशन करा लागतं म्हणतात डॉक्टर. आता कुठं करता ऑपरेशन? वय झालं तासू असू लागली भाषण ऐकण्यापेक्षा ऐकून आलं बरं. ते नाही काय बडबड चुकती मुलगी मगाशी? दादांची लेखच आहे नू. हा तुम्ही आता होय कुठं सावकस काय? हा काय गो बाई, आमची एवढी पहिली सभा आणि बहिरा आणून बशिवला बाई. वरण आम्हाला आर तुर करत आम्ही काय बडबडलो असं मी म्हणला. काय फायदाच नाही झाला या सभेचा. तर शी बाई, नुसता फुकटचा टाइम गेला आमचा.